तर चला सुरू करूया मराठी भाषेतील विशेष संधीचे नियम. नियम क्रमांक एक, त्यालाच पूर्वरूप संधी नियम असे सुद्धा म्हणतात. मराठी भाषेमध्ये कधी कधी दोन स्वर एकापुढे एक आले असता त्यातील पहिला स्वर पूर्वस्वर न बदलता तसाच राहतो व दुसरा लोप पावतो. म्हणजेच जो पूर्वस्वर म्हणजेच पहिला स्वर त्याला म्हणतात तो कायम राहतो आणि दुसरा स्वर मात्र लोप पावतो त्या ठिकाणी पूर्वरूप संधी झालेली आपणास दिसून येते. म्हणजेच उदाहरणार्थ या ठिकाणी हा जो शब्द आलेला आहे पा नदीत, नदीत या शब्दामध्ये नदी अधिक आत असे दोन पोट शब्द आहेत आणि यामध्ये पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण म्हणजे ई या ठिकाणी दीर्घ ई आलेला आहे. या ठिकाणी परत प्लस आ या दोन्ही वर्णांचा एकत्र येऊन या ठिकाणी ई हा बदल झालेला आपणास दिसून येतो. म्हणजे या ठिकाणी काय झालेला आहे, पहिला जो स्वर आहे तो कायम आहे आणि आ हा जो दुसरा स्वर आहे हा या ठिकाणी लोप पावलेला आहे म्हणजेच या ठिकाणी निघून गेलेला आपणास दिसून येतो. तर या पद्धतीने या ठिकाणी पूर्वरूप संधी झालेली आपणास दिसून येते. त्यानंतर नियम क्रमांक दोन, त्यालाच पररूप संधी असे म्हणतात. कधीकधी मराठी शब्दांचा संधी होताना पहिल्या शब्दातील शेवटचा स्वर लोप पावतो व दुसरा स्वर म्हणजेच परस्वर कायम राहून संधी होतो. उदाहरणार्थ सांगेन या शब्दामध्ये सांग अधिक एन हे दोन पोट शब्द आहेत, त्यामध्ये अ आणि ए. आता या ठिकाणी पहिला स्वर अ आणि दुसरा स्वर ए हा ए या ठिकाणी बदल झालेला आहे. म्हणजेच या ठिकाणी काय दिसून येतं, तर पहिला जो या ठिकाणी पहिला स्वर जो आहे तो या ठिकाणी निघून गेलेला आपल्याला दिसून येतो, म्हणजे तो नष्ट झालेला दिसून येतो आणि दुसरा कायम आहे म्हणजेच परस्वर या ठिकाणी कायम आहे. म्हणून यावरून पररूप संधी असे यास म्हणतात. नंतर नियम क्रमांक तीन, नियम क्रमांक तीनमध्ये अनुरूप अनुसार यासारखे शब्द जोडताना मागील शब्दाचे सामान्य रूप होऊन मग पूर्वरूप संधी होतो. उदाहरणार्थ या ठिकाणी जोड शब्द शाळेनुरूप, शाळेनुरूप हा जो जोड शब्द आहे हा पोट शब्द शाळा अधिक अनुरूप या दोन पोट शब्दांपासून तयार झालेला आहे. म्हणजेच या ठिकाणी शाळाचे सामान्य रूप शाळे असं तयार झालेलं आहे. म्हणजेच पुन्हा एकदा या ठिकाणी लक्ष द्या, अनुरूप आणि अनुसार यासारखे शब्द जोडताना शब्दाचे सामान्य रूप होते, म्हणजेच शाळा या शब्दाचे सामान्य रूप शाळे असं झालेलं आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी रकमेनुसार याही शब्दाचे रक्कमचे सामान्य रूप रकमे असं झालेलं आहे. नंतर पुढचा नियम क्रमांक चार, नियम क्रमांक चार मध्ये बोलण्याच्या ओघात मराठीत काही शब्द एकमेकात मिसळून नवीन रूपे तयार होतात. उदाहरणार्थ बसला आहात हे जे दोन पोट शब्द आहेत त्यापासून बसला आहात बसलात असे शब्द तयार होतात. ते या ठिकाणी म्हणजे ओघाने आपण ते मराठी शब्द बोलतो त्या ठिकाणी सुद्धा काही शब्दांचा संधीचा विग्रह झालेला आपणास दिसून येतो. म्हणजे या ठिकाणी आलो आहे असे दोन शब्द आहेत पण आपण कधी कधी बोलताना आलो हे असं बोलतो, त्यालाच आलोय असं पण बोलतो. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक वेळेस काही शब्दांचा विग्रह झालेला आपणास दिसून येतो. तर अशा पद्धतीने आपण मराठी भाषेतील विशेष संधी याविषयीचा अभ्यास आजच्या तासिकेमध्ये केलेला आहे. अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पुन्हा बघूया.